दसरा सण मोठा नाही आनंदाला तोंडा असं जे म्हटलं जातं ते काही उगाचच नाही. देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याला ठार मारलं तोच हा दिवस. प्रभू रामांनी रावणाचा वध केला तो हा दिवस. राजपूत काय किंवा मराठे वीर काय यांनी युद्ध मोडण्यांना प्रारंभ केला तोच हा दिवस. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयदशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याचे पाणी देतात. या दिवशी सीमोल्लंघन शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची, तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती. दसरा हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त, म्हणूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा प्रारंभ इत्यादी चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला खरेदी केला जातो. सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, नवे चित्रपट यांचे मुहूर्त होतात. पुस्तके सुद्धा दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रकाशित केले जातात. आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं याबद्दल जी एक कथा सांगितली जाते ती अशी. फार वर्षापूर्वी वरतंतु नावाचा एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्य वर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास शस्त्र अभ्यास करीत होता. एकदा काय झालं, गुरु वरतंतु यांच्याकडे शिकलेल्या त्यांच्या एका कौस्य नावाच्या शिष्याने त्यांना विचारलं, गुरुजी तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले, शहाणे केली, त्याबद्दल आम्ही तुम्हाला कोणती गुरु दक्षिणा द्यावी? यावर गुरु वरतंतु म्हणाले, बाळ कौसा अरे ज्ञान हे दान करायचे असते, त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा. पण कौस मात्र ऐकेना, सारखा मी काय देऊ, मी काय देऊ असं विचारू लागला. मग गुरु म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. कौसला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू, पण प्रत्यक्षात ते जमे ना. मग कौस रघुराजाकडे गेला आणि त्यांना 14 कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजाने कक्षला तू 3 दिवसांनी ये असं सांगितलं. रघुराजाने कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला, धन येईना. मग रघुराजाने युद्धाची तयारी सुरू केली. ही वार्ता इंद्राला कळाली. इंद्र घाबरला. त्याने कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडण्याची आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळाली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीक बघितला. दारी आलेल्या कक्षला हवं तेवढं धन हे म्हटलं, पण त्यानं गुरुदक्षिणे कुठेच घेतले. बाकीच्या सर्व सुवर्ण मुद्रा राजाने बजेला वाटल्या. लोकांना आपल्याच्या झाडाखाली ते धन मिळालं. तो दिवस दसऱ्याचा होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात. या दिवशी शस्त्र पूजन सुद्धा करतात. पाठीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्याघेण्याचा परस्परात प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस हा दसरा सण साजरा केला जातो. आणि म्हणूनच आपट्याचे पाने किंवा शमीचे पाने दसऱ्या सणाला एकमेकांना वरतात. सण मोठा नाही आनंदाला तोटा असं जे म्हटलं जातं ते काही उगाचच नाही. देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याला ठार मारलं तोच हा दिवस. प्रभू रामांनी रावणाचा वध केला तो हा दिवस. राजपूत काय किंवा मराठे वीर काय यांनी युद्ध मोहिमांना प्रारंभ केला तोच हा दिवस. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयदशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि